युवक मित्र जगदीश सोमशंकर होनराव यांच्या 38व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात उत्तम प्रतिसाद मिळाला। सदरचे रक्तदान शिबिर जगदीश सोमशंकर होनराव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जय भारत नवरात्र महोत्सव मंडळ व हिंदू माता तरुण मंडळ व हनुमान तरुण मंडळ व बाप्पा गणपती तरुण मंडळ व जगदंबा तरुण मंडळ सोमेश्वर नगर यांच्या वतीने ऐच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रभागातील ज्येष्ठ नागरिक सिद्धेश्वरन नाडार, श्री राजेंद्र इंडे, किसन कांबळे, शांतकुमार भामने, महादेव बिराजदार, जयप्रकाश चौधरी, भीमाशंकर प्रथमगोंडा, विजय कुमार खटके, डॉक्टर नागेश मठ, जगदीश कोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी संभाजी होमकर, श्री प्रशांत फतेपूरकर, प्रशांत धनुरे, नरेंद्र होमकर, मनोज पाटील, विश्वनाथ बडुरे, स्वप्निल चाकोदे, शिवानंद साळवी, नागनाथ बिराजदार, किरण अल्लोळी, सूरज दुधनीकर, राहुल गुळगी, शीर्षल अल्लंग, वीरेश भारत, केदार सर, संकेत अल्लोळी यांच्याबरोबर सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूरचे सरोज साहेब या ठिकाणी उपस्थित होते। नागनाथ बिराजदार सर यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले की सर्वप्रथम लोकप्रधान न्यूज चॅनलच्या सर्व स्टाफचे अभिनंदन केले। तसेच ते पुढे म्हणाले की सध्या जागतिक पातळीवर हाहाकार माजवलेल्या कोविड-19 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा भासत असल्याने आम्ही सोमा आस्था प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जगदीश सोमेश्वर हनराव यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चावर फाटा देत या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रक्तदान शिबिरात प्रभागातील नागरिक बरोबर मार्केट यार्डातील व्यापारी वर्ग तसेच शेतकरी वर्ग तसेच महिला वर्गाची विशेष सहभाग होता। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभागातील नागरिकांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे शेवटी त्यांनी व्यक्त केले। सोमस्था प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री जगदीश सोमशंकर होनराव यांच्या 38व्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं। रक्तदान शिबिर आयोजन करण्याची मुख्यतः पार्श्वभूमी म्हणजे सध्या जागतिक पातळीवर हाहाकार माजवलेल्या कोविड-19 म्हणजेच कोरोना सारख्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळेच आम्ही वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चास फटाक्यासारख्या अनावश्यक खर्चास फटा देत काहीतरी सामाजिक उपक्रम केलं पाहिजे हे ध्येय मुख्यतः समोर ठेवून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। आणि मुख्यतः सांगायचं जर झालं तर मल्लिकार्जुन ब्लड बँकेचं आम्ही नियुक्ती केलं आणि या ब्लड बँकेचं विशेष म्हणजे या ब्लड बँकेमध्ये रक्तदान केल्यानंतर काल मर्यादा नसून तो चिरंतन काळ आहे म्हणजेच यांचा LIC सारखं आहे जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी आणि हे तत्व आम्हाला देखील पटलं आणि त्यामुळेच आम्ही रक्तदान शिबिर करण्यासाठी आम्ही मल्लिकार्जुन ब्लड बँकेचे आयोजन केलो। आणि विशेषतः आम्हाला एक समाधानाची दुसरी बाब म्हणजे वाढदिवसादिवशी आम्ही केक कापणे फटाके उडवणे यापेक्षा जर आपण सामाजिक उपक्रम राबवून एक हात मदतीचा आणि ऋण फेडू या समाजाचा आपणच समाजात वावरत असतो आणि आपण समाजाचं जर ऋण फेडत असेल तर ही प्रेरणादायी गोष्ट दुसऱ्यापर्यंत जाईल आणि ते देखील समाजामध्ये रक्तदान शिबिर घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतील हे मुख्यतः भूमिका आमची होती। आणि रक्तदान शिबिरामध्ये एकूण 178 रक्तदात्यांनी रक्तदान करून महत्त्वाचे योगदान राबवलेले आहे त्यामुळे त्या सर्व रक्तदात्यांचं आणि विशेषतः मल्लिकार्जुन ब्लड बँकेचं मी सोमास्ता प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो।